लाइव मराठीला 6व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री महादेवरावजी महाडिक माजी आमदार, माननीय श्री अमल महाडिक चेअरमन छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, माननीय सौ शौमिका महाडिक संचालिका कोल्हापूर जिल्हा दूध संघ। नमस्कार, मी राहुल रेखावार जिल्हाधिकारी कोल्हापूर। कोल्हापुरामध्ये पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती तयार होण्याची नेहमीच भीती असते आणि यावर्षीसुद्धा अशी पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे। पंचगंगा नदी ज्या नदीला सह्याद्रीच्या आपल्या गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या सर्व भागांमधून पाणी येतं, तर त्या पंचगंगा नदीने 2 दिवसापूर्वीच आपली इशारा पातळी ओलांडलेली होती आणि आज जी इशारा पातळी 39 फुटाची असते त्याच्या तुलनेमध्ये आत्ताचा तिची पाण्याची पातळी 40 फूट 5 इंच अशी आहे। यासोबतच आपल्या डोंगरमाथ्यांवर पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे अजूनही, आणि राधानगरी धरण, कुंभी धरण, कासारी धरण आणि तुळशी धरण या 4 धरणांमधून या आपल्या पंचगंगा नदीमध्ये पाणी येत असतं, तर त्यापैकी तुळशी धरण मधून सध्या कोणताही विसर्ग नाही। कुंभी आणि कासारी या धरणांमधून अंदाजे अनुक्रमे 700 आणि 1000 क्युसेक एवढं पाणी आपण सोडलेलं आहे खूप बऱ्याच काळावधीपासून, जेणेकरून आपल्याला पुरासाठी त्या धरणांमध्ये काही जागा ठेवता येईल। राधानगरी धरणातूनही असाच 1400 क्युसेकचा फ्लो आपण पॉवर जनरेशनसाठी सुरू ठेवलेला होता बऱ्याच कालावधीपासून, जेणेकरून आपल्याला बफर टाईम मिळतो जेव्हा इकडे पूर परिस्थिती तयार होते, आणि त्यामुळे आपल्याला खरोखर मदत पण झाली। आणि आज सकाळी राधानगरी धरणामधून 4 गेट्समधून जे स्वयंचलित गेट आहेत, जे पाण्याच्या पातळीच्या हिशोबाने आपोआप कार्यान्वित होतात, त्या 4 स्वयंचलित गेट्समधून पाणी विसर्ग सुरू झालेला आहे। एकूण मिळून या 4ही गेटमधून जवळपास 5700 क्युसेक एवढं पाणी येत आहे। आता हे पाणी भोगावती नदीमध्ये पडून तिथून पंचगंगा नदीमध्ये आणि मग कोल्हापूर शहरापर्यंत येतं। अंदाजे 15 तासांचा कालावधी या पाण्याच्या प्रवासाला लागतो आणि सद्यस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की पंचगंगा नदीतलं पाण्याची पातळी ही मागच्या जवळपास 24 ते 30 तासांपासून जवळपास कॉन्स्टंट आहे, आणि या पाण्याच्या पातळीमध्ये जर अशीच स्थिती राहिली तर राधानगरी धरणाचं जे पाणी नदीपर्यंत, पंचगंगा नदीपर्यंत आणि कोल्हापूर शहरापर्यंत जे पोहोचेल, तर त्यामुळे अंदाजे 44 ते 44.5 फुटापर्यंत जास्तीत जास्त पाण्याची पातळी जाण्याची शक्यता आहे। जर पाऊस आणखी वाढला या प्रदेशामध्ये तर ही पाण्याची पातळी वाढू पण शकते, आणि या निमित्ताने कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, करवीर तालुका आणि राधानगरी तालुका या सर्वच ठिकाणी आपण नागरिकांना अलर्ट केलेला आहे। राधानगरी धरणामधून जे पाणी विसर्ग सुरू झालेला आहे त्या विसर्गामुळे आजूबाजूची जी गावं आहेत राधानगरी धरणाच्या पुढे खाली नदीच्या किनारी असलेली, या सर्व गावांनासुद्धा आपण आधीच अलर्ट करून ठेवलेलं आहे। कालपासूनच आपले सर्व कर्मचारीसुद्धा सर्व या किनाऱ्यावरच्या गावांमध्ये आहेत। नागरिकांनी शेतात जाऊ नये, आपली जनावरे जी शेतात किंवा शेतघरावर बांधलेली असतील त्यांना पण आता सोडवून आणावं, अशा सगळ्या सूचना कालपासूनच दिलेल्या आहेत। जेव्हा राधानगरीची 6ही गेट उघडतात त्यावेळी 1-2 ठिकाणीच घरांमध्ये पाणी जाण्यासारखी परिस्थिती राधानगरी तालुक्यात उद्भवते, त्याची पण तयारी केलेली आहे। काही पुलांवर आणि रस्त्यांवरसुद्धा त्यावेळी पाणी जाण्याची स्थिती असते आणि त्याची पण तयारी प्रशासनाने करून ठेवलेली आहे। कोल्हापूर शहरासाठी 45 फुटापर्यंतचे जे क्षेत्र आहेत, जसं सुतारवाडा आहे किंवा आणखी काही 1-2 रस्ते आहेत महत्त्वाचे ज्यांच्यावर पाणी येतं, त्या सर्व रस्त्या प्रदेशांमध्ये, त्या भागांमध्ये सुद्धा आपल्या महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच लोकांना अलर्ट करत आहेत। दुपारपासून म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत या सर्वांना जे जे 45 फूट लेवलपर्यंतचे भाग आहेत की ज्यामध्ये पाणी येतं, त्या सर्व भागांमधून नागरिकांना दुपारी 3 वाजेपर्यंत हलवण्याची तयारी महापालिकेने केलेली आहे। त्या त्या भागांमध्ये याच्याविषयीची जनजागृतीसुद्धा कालपासूनच सुरू केलेली होती आणि आज सकाळपासून आता आम्ही परत एकदा त्या सगळ्यांना जागृत केलेलं आहे। लोकांची तयारी झालेली आहे, लोकांना 2019 आणि 2021च्या पुराच्या अनुभवामुळे याची जाणीव आहे, त्यामुळे सर्वजण प्रशासनाला सहकार्य करत आहेत। या दृष्टीने या नागरिकांसाठी तसंच कोल्हापूर ग्रामीणमध्ये सुद्धा
म्हणजे करवीर तालुक्यामध्ये याची पण तयारी झालेली आहे. प्रयाग चिखली आंबेवाडी यासारखी जी गावं आहेत जी सर्वप्रथम अफेक्ट होतात आणि आरेसारखं गाव की ज्या गावामध्ये सुद्धा जर पुराचं पाणी आलं तर ते गाव पूर्णपणे बुडतं त्या गावांमध्ये पूर्ण तयारी झालेली आहे. या सर्वच ठिकाणांमध्ये लोकांना राहण्यासाठी निवारागृहांची सोय करण्यात आलेली आहे. या सर्व निवारागृहांमध्ये पिण्याच्या पाणी स्वच्छता त्यांची राहण्याची सोय वॉशरूम्स त्यानंतर आरोग्याच्या सुविधा जनावरांच्या सुविधा त्यांच्यासाठी चारा वैद्यकीय पथकं या सर्वांची अगदी तंतोतंत व्यवस्था अगदी खाण्याच्या व्यवस्थेसकट आपण केलेली आहे. सर्व ठिकाणी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. लोकांना शक्य तेवढ्या पद्धतीने माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. पब्लिक ॲड्रेस सिस्टमचाही वापर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे आपण करत आहोत. समाज माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या मार्फत निवर्तमानपत्रांच्याही माध्यमातून आपण सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. सर्वांचं सहकार्य यामध्ये लाभत आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा नागरिकांना जागृत करण्यासाठी आम्हाला मदत करत आहेत आणि यानंतर जेव्हा हे पाणी कोल्हापूर क्रॉस करतं त्यानंतर अंदाजे 6 ते 8 तासांमध्ये हे पाणी इचलकरंजी शहरापर्यंत पोहोचतं आणि मग त्यानंतर अंदाजे 5 ते 6 तासांमध्ये शिरोळ तालुक्यामध्ये या पाण्याचा प्रभाव दिसायला सुरू होतो. या दृष्टीने इचलकरंजी शहर हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शिरोळ तालुक्यातीलही संपूर्ण ग्रामीण भाग हाही पूर्णपणे अलर्टवर आहे. सगळ्यांनी आपापल्या निवारागृहांची सोय पूर्णपणे करून ठेवलेली आहे. लोकांनासुद्धा याची माहिती वेळेवर देण्यात येत आहे. त्या ठिकाणीसुद्धा पब्लिक ॲड्रेस सिस्टम कार्यान्वित आहे. त्यामुळे सेंट्रलाइज पद्धतीने या सर्व घोषणा गावामध्ये अगदी रिअल टाईम बेसिसवर प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत. या सर्व बाबींमुळे मला नागरिकांना एवढंच एक आवाहन करायचं आहे की आपण घाबरून जाऊ नये, कोणतीही भीती मनात ठेवू नये. आपण फक्त तयारी ठेवावी, आपापलं सामान आवरून घ्यावं, आपापल्या घरांमध्ये घर सोडण्याच्या आधी जी पण काळजी घेणं आवश्यक आहे त्या सर्व काळजी घेऊन आपण आपलं घर निश्चिंतपणे सोडावं आणि जेव्हा पण प्रशासन आपल्याला सूचना देईल त्यावेळेस आपण आपल्या घराला बंद करून प्रशासनाने आपल्यासाठी नेमून दिलेली जी निवारागृह आहेत त्या ठिकाणी आपण जावं. फार कमी संख्येमध्ये आत्तापर्यंत लोकांना निवारागृहामध्ये नेण्याची गरज पडली आणि आता 45 फुटाच्या हिशोबाने कोल्हापूर शहर आणि करवीर तालुका यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकांची मूवमेंट करावी लागणार नाही आहे. परंतु ज्या पण भागामध्ये पाणी जाईल अशी आता आपल्याला माहिती आहे, कारण आपल्याला 2 पुरांचा अनुभव आहे. त्यामुळे कोणत्या पुला पाण्याच्या पातळीवर कोणत्या भागामध्ये पाणी जातं याची आपल्याला संपूर्ण कल्पना आहे आणि त्या दृष्टीने त्या त्या भागांमधून संपूर्णपणे लोकांना दुपारपर्यंत आपण शिफ्ट करून घेणार आहोत. लोकांनी निश्चिंतपणे आपलं घर प्रशासनाने सूचना दिल्यावर सोडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. घरापर्यंत घराच्या पायरीपर्यंत पाणी येण्याची वाट मुळीच बघू नये, कारण त्यानंतर मग आपल्याला घरातून हलवणं खूप अवघड जातं आणि ज्यांना मदतीची खरी गरज असते त्या लोकांना सोडून मग आपल्याला प्रशासनाचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, कोणताही धोका पत्करू नये आणि आपल्या नजीकच्या निवारा केंद्रामध्ये आपण निश्चिंत मनाने स्थलांतरित व्हावं. आपल्या सर्व भागांमध्ये पोलिसांचीसुद्धा पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. अगदी पाणी जरी भरलं तरी पण बोटींच्या माध्यमातून पोलीस विभाग आपल्या घराच्या एरियामध्ये पेट्रोलिंग करणार आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व सामान साहित्य सुरक्षित राहील. यासोबतच निवारागृहांमध्ये सिक्युरिटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून कोणालाही अवघड त्या ठिकाणी वाटू नये. बालकांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैद्यकीय पथकांचीसुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी या सर्व अवघड परिस्थितीमध्ये प्रशासनास सहकार्य करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो.